नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आकाश भूमीला शांत करत म्हणतो की भूमी तू शांत हो. भूमी म्हणते की मी कशी शांत हो आकाश, तुला काही कळतंय का? तो तांडेल तुझ्या जीवावर आहे आणि तू इथे शांत बसून मला शांत राहायला सांगतोयस. कसं शक्य आहे ते? तुला जर काही झालं तर ते मला सहनच होणार नाही. हां, त्या तांडेलने जर माझ्या बाबतीत काय केलं तर ते मी सहन करू शकते, पण तुझ्या बाबतीत मी असं काहीही सहन करू शकत नाही आकाश, तुला कळतंय का? असं आता आकाशला भूमी कळकळून सांगत असते. त्याच वेळेला तो म्हणतो की भूमी हो शांत हो. तेव्हा आता भूमी म्हणते की नाही शांत होऊ शकत, तो तांडेल तुझ्या जीवावर आहे आणि ते मला आवडणार नाही. जर त्या तांडेलने मला काही केलं तर ते मी सहन करून घेईन, पण तुझ्या बाबतीत मी घडू देणार नाही. त्या तांडेलने तुझ्या जीवावर लक्ष ठेवून माझ्याशी दुश्मनी घेतली आणि माझा सगळ्यात मोठा दुश्मन झाला आहे आता तो तांडेल. असं जेव्हा ती म्हणते तेव्हा आकाश हा भूमीकडे बघतच राहिलेला असतो. आकाशला कळतं की आता भूमीचं त्याच्यावर खूप प्रेम आहे. भूमी म्हणते की आकाश, येत्या चार किंवा पाच दिवसांमध्ये त्या तांडेलला मला हजर करायचं आहे पोलिसांमध्ये. काही झालं तरीही तुझ्या जीवाची रिस्क मी घेऊ शकत नाही. त्या तांडेलला आपण लवकरात लवकर पकडायचं आहे म्हणजे आहे. आता आकाश भूमीच्या हातात हात ठेवतो आणि म्हणतो की भूमी, मला समजतं आहे तू जे काही म्हणतेस ते, आपण लवकरात लवकर तू जे म्हणतेस ना तसंच करूया आणि आपण त्या तांडेलला पकडायचंच आहे. आणि हो, काळजी करू नकोस, मी प्रत्येक गोष्टीत तुझ्यासोबत आहे. कालही होतो आणि आजही आहे. तेव्हा भूमी म्हणते की हो, तू सोबत आहेस माझ्या, मला माहिती आहे. म्हणूनच तर मला या सगळ्याची ताकद मिळते. काही झालं तरीही मला सोडवायचं नाही तर त्याला पकडवायचंच आहे. आणि हो, तुझ्या या शब्दाने मला खूप मोठा खंबीर आधार मिळाला आहे. तू माझ्यासोबत आहेस हे ऐकून मला खरंच खूप बरं वाटलं आहे. मला खूप मोठा आधार मिळाला आहे आणि तांडेलला मी शोधणारच अशी खात्री मिळाली स्वतःला. तेव्हा आता भूमी म्हणते की खरंच तू माझा खूप चांगला आणि जवळचा मित्र आहेस. आता भूमीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि भूमीचं ते प्रेम बघून आकाशच्याही डोळ्यामध्ये पाणी येतं. आता दोघेजणही एकमेकांकडे बघत असतात आणि त्यानंतर भूमी आकाशच्या हातातला हात पटकन बाजूला काढून घेते. त्याच वेळेला दोघेजणीही डोळे पुसतात. आकाश भूमीला पाणी देतो प्यायला आणि त्याच वेळेला भूमीला पाणी पित असताना ठसका लागतो. आकाश म्हणतो की हळूहळू शांत हो. आणि भूमी पाणी पित असताना विचारांमध्ये असते. आकाश स्वतःमध्येच विचार करत म्हणतो की खरंच आज पुन्हा मला भूमीच्या प्रेमाची प्रचिती आली. ती माझ्याबद्दल जितकं कळकळून बोलत होती त्याच्यावरून कळतंय की भूमीचं अजूनही माझ्यावर प्रेम आहे. ते काही कमी झालेलं नाही, फक्त ते तिला स्वतःला समजत नाही आहे. पण जशाप्रकारे ती मला प्रोटेक्ट करण्याबद्दल बोलत होती मला आता खात्री पटली आहे. मी आणि वेदांगीने जो प्लॅन करण्याचं ठरवलं आहे त्यावेळी भूमीला लवकरच स्वतःचं प्रेम समजेल. सगळेजणं जीवायला बसलेले असतात. त्याच वेळेला राजा काका म्हणतो की सगळं काम व्यवस्थित झालं आहे. तेव्हा रागिनी म्हणते की तुमच्यावर आज कामाचा खूप लोड पडला असेल ना, आज मी नाही म्हणून. तेव्हा राजा काका म्हणतो की अरे कशाला विचार करतेस तू, आज तू नाहीस म्हणून काय झालं, इतके दिवस मी नव्हतो तेव्हा तुझी एकटी कामाचा लोड घेतच होतीस ना, आणि इतकं काय आहे त्याच्यात, बरं तुझी मान बरी आहे का? ती म्हणते की नाही, अजून थोडी दुखतच आहे. राजा काका म्हणतो की उद्या जरा आराम कर तू, म्हणजे नंतर परवा फ्रेश होशील. तेव्हा ती म्हणते की कसला आराम, उद्या यावंच लागेल, रोज बाबा कामावरून सुट्टी घेता येत नाही. तेव्हा राजा काका म्हणतात की त्यात काय एवढं, आज सगळं काम स्मूदली झालं आहे, तू काळजी करू नकोस उद्याची. तेव्हा लगेच आजी म्हणते की अगं रागिनी, उद्या जर व्यवस्थित राहिलीस ना, मान वगैरे नीट झाली, तर परवा व्यवस्थित उभं राहायचं आहे तुला सेलिब्रेशनसाठी. त्यानंतर मग आता लगेच पौर्णिमा विचारते की काय कसलं सेलिब्रेशन आहे आजी परवा. तेव्हा आजी म्हणते की अगं तुझ्या सासूचा 50वा वाढदिवस आहे परवा, त्याचं सगळेजण आपण छान सेलिब्रेशन करणार आहोत ना, त्याच्यासाठीच मी तिला छान असं फ्रेश राहायला सांगते. तेव्हा पौर्णिमा म्हणते की अच्छा, म्हणजे तुमचा वाढदिवस आहे आई. तेव्हा सगळेजण खुश होतात. आणि नंतर जेवायला वाढत असताना तिथे रागिनी मोबाईल बघत असते. त्याने म्हणते की इतका टाईम झाला, हा आकाश आणि भूमी कुठे राहिले? तेव्हा रागिने विचारते की काय गं मानसी, अगं बाकीचे सगळे कुठे राहिले, अथर्व, अभिजित, आकाश, मानसी, अगं वेदांगी पण नाही आहे. तेव्हा मानसी म्हणते की हो, वेदांगी पण आलेली नाही अजून. तितक्यातच आता वेदांगी तिचं वाक्य ऐकून म्हणते की प्रेझेंट मॅडम, मी तर आलेली आहे जेवायला. आणि हो, माझ्यासाठी ना मजा आहे खूप, म्हणजेच आकाशसाठी एक छान सरप्राईज आणलं आहे मी. तेव्हा आता लगेच पुढे आजी म्हणते की अगं हो, तू सरप्राईज आणलंच आहेस आकाशसाठी, पण तो आहे तरी कुठे? तेव्हा मानसी म्हणते की आकाशभाऊजी आणि भूमिताई हे संध्याकाळपासूनच कुठेतरी बाहेर गेलेत आणि अथर्व आणि अभिजित भाऊजी अजून आलेले नाहीत. अथर्वाला मी कॉल करते तर तो कॉलही उचलत नाही आहे किंवा रिटर्न कॉल पण करत नाही आहे. आजी म्हणते की अगं तो कुठेतरी कामात असेल. तेव्हा पौर्णिमा म्हणते की अगं अथर्वांना सध्या कामात असतो ना, आणि कसं आहे
त्याला आकाशने काम लावलेली आहेत, त्याला सवय नाही ना कामाची, म्हणून तो बिझी असेल, असं ती बोलून दाखवते. आणि त्यानंतर मग आता पौर्णिमा म्हणते की तू काळजी करू नकोस, ते कामामध्ये असतील म्हणून तुझा फोन उचलत नाहीत, बाकी दुसरे असं काहीही कारण नाही, असं ती सरळ बोलून दाखवते. त्याच वेळेला मानसीकडे आता खूप रागाने पौर्णिमा बघत असते, आणि पौर्णिमालाही ते समजलेलं असतं की मानसीलाही तिचा खूप राग आलेला आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की रागिणी म्हणते की हे भूमी आणि आकाश राहिले तरी आहेत कुठे अजून, किती वेळ लागला यांना, अजून येत नाही येत ते. नंतर आता तितक्यातच राणाला फोन करायचा म्हणून तिथून ती निघून जाते आणि म्हणते की मला जरा कामाचा फोन आहे, मी जाते. तेव्हा लगेच आजीला राजा काका म्हणतो की काय हो, हिचं नुसतं कामकामच असतं का आई, मला वाटतं आहे तुम्ही हिच्या हिशोबाला पाचवी होती तेव्हा हिशोबाच्या वयाच पुजल्या होत्या वाटतं. हे म्हटल्यावर आता सगळेजण हसायला लागतात. आणि त्यानंतर पौर्णिमाच्या डोक्यात मात्र वेगळेच विचार सुरू असतात. रागिणी बाहेर येते, राणाला फोन लावते आणि म्हणते की राणा, तुला मी काम सांगितलं होतं भूमी आणि आकाशवर लक्ष ठेवायचं, काय झालं त्याचं? तो म्हणतो की डोंट वरी मॅडम, मी त्यांच्या मागावरच आहे, काळजी करू नका. तेव्हा ती म्हणते की गुड गुड, व्हेरी गुड, आता मला सांग ते दोघी कुठे आहेत. तेव्हा तो म्हणतो की एका गाडीतच बसलेत, बहुतेक कोणाची तरी वाट बघतायत. तितक्यात मागून प्रशांत येतो आणि राणा फोटो पाठवून म्हणतो की बघा मॅडम, तुम्हाला फोटो पाठवला आहे, तो मुलगा यांना भेटायला आला आहे. आता ती फोटो बघते आणि म्हणते की प्रशांत, याचा अर्थ भूमी, आकाश, प्रशांत पुन्हा काहीतरी करणार आहेत. हे तिघंही जेव्हा एकत्र येतात ना, तेव्हा माझ्यासाठी धोक्याची घंटा असते. तेव्हा रागिणी त्या राणाला म्हणते की बरं, लक्षात ठेव, हे जं काय काय चाललं आहे याच्याकडे बारीक लक्ष ठेव, मग आपण बघूया पुढे काय करायचं ते. आणि त्यानंतर मग आता रागिणी म्हणते की मला असं का वाटतंय की माझ्या बाबतीत काहीतरी चुकीचं घडणार आहे. तेव्हा आता इथे रागिणी सगळ्याच बाबतीत विचार करू लागते की पुन्हा मला काही प्रॉब्लेम तर होणार नाही ना, आणि या राणाने याच्यावर व्यवस्थित लक्ष ठेवलं पाहिजे, बघूया आता पुढे काय करता येईल ते. तितक्यातच आता राणाचा काही मेसेज येतो आहे का याकडे तिचं लक्ष लागलेलं असतं. नंतर आपल्याला पाहायला मिळतं आकाश आता ड्रायव्हरला सांगतो की दादा जरा बाहेर जाऊ, आम्हाला बोलायचं आहे. आता प्रशांत आल्यावर भूमी विचारते की काय झालं, तांडेलबद्दल काही लीड मिळाली का? तेव्हा तो म्हणतो की हो, मी बाटेगावच्या तांडेलच्या कोळीवाड्यात गेलो होतो, तिथून समजलं आहे मला की उद्या त्या तांडेलच्या घरात काहीतरी सेलिब्रेशन आहे म्हणे. त्याच्या मुलाचा वाढदिवस आहे, त्याला एकुलता एक मुलगा आहे, त्याच्या बायकोचं नाव सुमित्रा आहे. मग आता त्यानंतर लगेच पुढे आकाशला भूमी म्हणते की उद्या त्यांच्या घरी म्हणजे सेलिब्रेशन असणार आहे. नंतर प्रशांत म्हणतो की मग उद्या त्यांच्या घरात आपल्याला शिरता येईल. आकाश म्हणतो की पण कसं शिरणार आपण तिकडे, मी अशा अवस्थेमध्ये. तेव्हा भूमी म्हणते की मी आणि प्रशांत बघतो. तेव्हा आकाश म्हणतो की नाही, तुमच्या दोघांच्या जीवाची रिस्क मी कशी घेऊ शकतो, मला काळजी वाटते. त्याच वेळेला तर भूमी म्हणते की आकाश नाही, आपल्याला हीच बातमी आहे जी आता कव्हर करावी लागेल. पोलिसांना इन्वॉल्व्ह करायच्या आधी आपल्याला तिथे जावं लागेल. पोलिसांना तर नंतर इन्वॉल्व्ह करायचंच आहे, पण मला आता टेन्शन आलं आहे ते म्हणजे की सुरुवातीला आम्हालाच तिथे गेलं पाहिजे. आकाश म्हणतो की नको भूमी, प्लीज नको. पण भूमी स्वतःची शपथ घालते आणि म्हणते की नाही आकाश, काहीतरी लीड मिळायला हवी, आणि उद्याच्या दिवसात जर काही मिळालं तर चांगलंच होईल ना, कारण जर लवकरात लवकर आपण त्याला पकडू तरच तर आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, आणि मला माझ्या आकाशच्या मारेकऱ्याला लवकर पकडायचं आहे. तितक्यात आकाश हसतो. भूमी म्हणते की म्हणजे मला माझ्या मित्राला मारेकऱ्याला लवकर पकडायचं आहे. नंतर आता प्रशांत म्हणतो की ताई, आपण बघूया काय करता येईल ते. तेव्हा आता प्रशांतला भूमी म्हणते की हो, आपल्याला बघावं लागेल उद्या काय करता येईल ते. प्रशांत, तू आणि मी सगळं नीट बघूया. आणि हो, आता आपल्याला तिघांना मिळूनही तांडेलचा पोलिसांसमोर पर्दाफाश करायचाच आहे. तेव्हा आता भूमी तिघांनाही हात मागते. तिघंही एकमेकांचा हात हातात देतात. प्रशांत म्हणतो की चालेल ताई, मी निघतो आता, मला उशीर होतोय. ते निघतात आणि त्यानंतर भूमी आणि आकाशची गाडी देखील निघून जाते. आता इथे भूमी आणि आकाशची गाडी निघून गेल्यानंतर राणा हा आता लगेचच त्यांच्याकडे लक्ष ठेवून असतो आणि त्यांची गाडी गेल्यानंतर तो रागिणीला पुन्हा टेक्स्ट करतो. तर इथे सगळेजण जेवायला बसलेले असतात आणि नंतर तिथे रागिणी म्हणते की काय झालं या भूमी आकाशचं, हे लोक अजून आले कसे नाही. तितक्यातच त्याला राणाचा मेसेज येतो की मॅडम, ते दोघंही आता घराच्या दिशेने तुमच्या निघाले आहेत. आणि तो तिसरा मुलगा होता तो प्रशांत, तोही त्याच्या वाटेने निघून गेला. आणि त्यानंतर आता लगेच राजा काका म्हणायला लागतो की अगं, ते येतील आहे भाना, तू जेवायला सुरुवात कर ना. आणि तितक्यातच आता आकाश आणि भूमी समोर येतात आणि म्हणतात की आम्ही आलेलो आहे. आता त्यांना पाहिल्यावरती पौर्णिमा रागिणी सगळेच जण एकमेकांकडे बघायला लागतात.
आता आकाशभूमी आल्याबरोबर आजी म्हणते की अरे सगळेजण तुमची वाट बघत होते, या लवकर बसा जेवायला. तेव्हा आता रागिणी म्हणते की अरे तुम्ही दोघे इतक्या रात्रीचे कुठे गेला होतात, किती वाट बघितली तुमची. तेव्हा आकाश म्हणतो की ॲक्च्युली ना भूमीच्या बाबांसाठी काही वस्तू घ्यायला गेलो होतो म्हणून उशीर झाला. तेव्हा रागिणी म्हणते की वस्तू आहेत कुठे पण. तेव्हा आकाश म्हणतो की आम्ही ॲक्च्युली प्रशांतला बोलवलो ना वाटेत, मध्येच त्याच्याकडे त्या गोष्टी दिल्या. तेव्हा भूमी मनातल्या मनात म्हणते की किती खोटे बोलणार आहे हा आकाश, खूप खोटं बोलायला लागलेला आहे. तेव्हा इथे वेदांगी आकाशसाठी चेअर बाजूला करते त्याच्या बाजूला बसण्यासाठी, तर इथे आकाश हा भूमीने सांगितलेल्या ठिकाणी जाऊन बसतो. आणि नंतर आता वेदांगी म्हणते की बरं आकाश, माझ्याकडे ना तुझ्यासाठी उद्या एक सरप्राईज आहे. उद्या ना आपले स्कूलमधले 3-4 फ्रेंड्स भेटणार आहेत, एक छोटंसं रियुनियन टाईप होईल. तेव्हा आकाश म्हणतो की अगं हो ॲक्च्युली ना उद्या मला काम आहे, उद्या मला नाही जाता येणार. तेव्हा ती विचारते की काय रे काय काम आहे. तेव्हा आकाश म्हणतो की अगं माझं आणि भूमीचं उद्या रुटीन चेकअप असणार आहे म्हणून आम्ही हॉस्पिटलमध्ये जाणार आहोत. तेव्हा ता लगेच पुढे ती म्हणते की वाव मग मी पण येऊ का तुमच्याबरोबर, त्यानंतर तिथूनच पुढे मग आपल्याला फ्रेंड्सला भेटायला जाता येईल. तेव्हा तो नको नको म्हणत असताना रागिणीला संशय यायला लागतो. आकाश म्हणतो की कसं आहे ना तिथे गेल्यानंतर ना वेदांगी खूप दमायला होतं, गर्दी असते तिकडे आणि हल्ली हॉस्पिटलचा वास वगैरे. तेव्हा लगेच पुढे रागिणी म्हणते की हल्ली कुठे असतात हॉस्पिटलचे वास. आकाश म्हणतो की पण तरीही नको, एक काम कर वेदू तू जा, नंतर आपण कधीतरी बघूया आणि मला त्यांना सांग की मी सॉरी बोललो आहे. तेव्हा आता इथे वेदांगीला नकार देऊन रागिणी विचार करते की याचं नेमकं उद्या काहीतरी चाललं आहे. आणि ती राणाला मेसेज करून ठेवते की उद्या लवकरच सकाळी बंगल्याच्या खाली येऊन भूमीवर लक्ष ठेव. वेदांगी आता तिच्या रूममध्ये असते आणि ती खूपच चिडलेली असते. भूमी तिच्याकडे येऊन म्हणते की मला कळतंय आपल्या मित्राने आपल्याला कुठल्या गोष्टीसाठी नकार दिला तर आपल्याला राग येतो ना. तेव्हा ती म्हणते की बघ ना का हा भूमी कसा वागतो, ते एकीकडे मला सांगतो की माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि दुसरीकडे मला कुठल्याही गोष्टींमध्ये इन्वॉल्व्ह करून नाही घेत तो. आता तुला तो हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला तयार झाला आहे, तुझ्यासोबत जाणार तर मी आले तर काय प्रॉब्लेम झाला असता ह्याला, मला तेच काही कळलं नाही. तेव्हा भूमी म्हणते की अगं काय ना मला त्याच्या ट्रीटमेंटपासून बऱ्याचशा गोष्टी माहीत आहेत ना, औषधं गोळ्या वगैरे, म्हणूनच त्याला माझ्याबरोबर जायला कम्फर्ट वाटणार असेल, बाकी अशी काहीही गोष्ट नाही. त्याच वेळेला आता भूमीला ती म्हणते की तोच कम्फर्ट त्याला माझ्याबरोबर वाटायला हवा ना, माझा आधार वाटायला हवा त्याला, कारण माझं प्रेम आहे ना त्याच्यावर. आता आकाशनेही कबूल केलेलं आहे की त्याचंही माझ्यावर प्रेम आहेच, मग या सगळ्या गोष्टी कशासाठी. बरं भूमी तू प्लीज माझी एक हेल्प करशील का, तू आकाश बाबतीत मला हेल्प करशील का, त्याचं मन जिंकण्यासाठी त्याचा कम्फर्ट मिळवण्यासाठी तू मला मदत करशील का, असं सगळे प्रश्न आता भूमीला ती विचारत असते. आणि भूमी हो असं म्हटल्यावर ती तिला घट्ट मिठी मारते आणि मनातल्या मनात दुष्ट भावना ठेवून थँक्यू भूमी असं ती म्हणते. पुढच्या भागामध्ये आता भूमी सगळ्यांना म्हणत असते की ज्या दिवसाची आपण आतुरतेने वाट बघत होतो तो दिवस आलेला आहे आणि आपल्या महाजन कंपनीचा ज्याने मोठा लॉस केला आणि आकाशाच्या जीवावर जी व्यक्ती उठली होती त्या व्यक्तीचा शोध घेण्याचं काम माझं चालू होतं आणि अखेरीस माझा तो शोध संपला आहे, त्याला आम्ही सगळ्यांसमोर आणतो आहे. आता इथे भूमीच्या बोलणाऱ्यांना गायकवाड सर हे तांडेलला समोर हजर करतात. तांडेलला पाहिल्यावर रागिणीचा चेहरा मात्र उडूनच जातो, चेहऱ्यावरचा रंगच नकोसा होऊन जातो. आणि त्याच वेळेला आता तांडेलला समोर पाहिल्यावर आता गायकवाड CID म्हणत असतात की बरं आता खरं खरं सांग, हे सगळं तू म्हणतो आहेस की तू एकट्याने नाही केलंस, मग या सगळ्या तुझ्याबरोबर कोण आहे, जोरात कानाखाली वाजवून गायकवाड त्याला विचारतो. तेव्हा आता तो म्हणतो की साहेब थांबा मी सांगतो की कोण आहे ते. आणि त्यानंतर तो समोर बोट दाखवतो आणि समोर बोट दाखवल्यानंतर आता रागिणी ही समोर असते आणि त्याच वेळेला सगळ्यांना जबरदस्त मोठा धक्का बसतो. अशाच मालिकांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.